दिव्या दिव्या दीपककार कानी कुंडल मोत्याचा हार, दिव्याला पाहून नमस्कार। हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल। आपण दररोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावतो, पण तो दिवा नक्की का लावायचा, कोणत्या वेळेत लावायचा आणि कोणासाठी लावायचा, त्यामुळे नक्की काय फरक पडतो, या गोष्टींचा आढावा आपण कधी घेतला आहे का? दिवा नक्की का लावावा हे लक्षात आलं की मग आपोआपच दिवा कधी लावला पाहिजे हे देखील लक्षात येईल। दिवा लावणे म्हणजे अग्निदेवतेस आवाहन करणे। बघा, एकदा की सूर्य मावळला की त्यानंतर वातावरणातील प्रकाश आणि ऊर्जा दोन्ही कमी होतं, म्हणजे थोडक्यात अंधार पसरतो। त्यामुळे काय होतं, जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाही असे जीव वातावरणामध्ये लगेच पसरतात, कारण अंधार झालेला असतो। आणि असे जीव हे अति सूक्ष्म असतात आणि आपल्या शरीरावर जी रंध्रे असतात त्याद्वारे मोठ्या प्रमाणात ते शरीरामध्ये प्रवेश करू शकतात आणि आपलं स्वास्थ्य बिघडवू शकतात। आणि स्त्रियांच्या शरीरावरील रंध्रे हे पुरुषांच्या तुलनेत मोठे असतात, त्यामुळे स्त्रियांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात हे जीव प्रवेश करू शकतात आणि पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या जटिल शरीर रचनेनुसार स्त्रियांना या जीवांपासून जास्त धोका असतो। म्हणून स्त्रियांनी संध्याकाळी दिवा लावावा असं म्हटलं जातं। वातावरणात सूक्ष्मजीव असतात, त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते, प्रकाशाची आवश्यकता असते। सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते, म्हणून दिवा लावला जातो, दिवा लावला पाहिजे। तसेच प्रकाशाचीही कमतरता आपल्याला भासते, तीच कमतरता भरून काढण्यासाठी संध्याकाळी दिवे लावले जातात। तसं बघितलं तर सूर्योदय आणि सूर्यास्त या वेळेत वातावरणात अनेक बदल घडलेले असतात, यावेळी प्रचंड डिस्टर्बन्स देखील असतो। या काळात ऊर्जेची आवश्यकता असते, त्यामुळे सूर्यास्त झाला की त्यानंतर नक्षत्र दर्शन होण्याआधी दिवे लावले पाहिजे। वातावरणामध्ये होणारे बदल आणि जीवजंतूंची होणारी वाढ ही फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्याद्वारे वातावरणात सोडल्या जाणाऱ्या लहरींद्वारेच थोपवली जाते। इलेक्ट्रिकल दिव्यांद्वारे निघणाऱ्या लहरींद्वारे ती थोपवली जाऊ शकत नाही। आणि तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचं देखील प्रमाण वाढलेलं असतं, त्यामुळे वायुमंडळात त्या वाईट शक्ती मुलाबाळांचं मन आणि बुद्धी यांच्यावर आक्रमण करण्याची शक्यता असते। अशा वेळी लावलेला दिवा आणि त्यासमक्ष उभे राहून शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते ही प्रार्थना मुलाबाळांचे मनोबल वाढवायला मदत करते। मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते, तसेच मुलांमध्ये छात्रवृत्ती वाढण्यास देखील मदत। आपण काही लोकांकडून ऐकतो की संध्याकाळचा दिवा 7:30 वाजता लावावा, कारण कामाख्या देवीचा दिवा हा 7:37 वाजून लावला जातो। परंतु पूर्वी तसं काही नव्हतं, पूर्वी गावची ग्रामदेवता ही गावाची मुख्य देवता होती। गावात वर्षकी पद्धती असायची, यात गावातील प्रत्येक घरात दिवस मोजून दिले जायचे, ज्याचा वार ठरलेला तो सूर्य अस्त झाला की त्यानंतर ग्रामदेवतेच्या मंदिरात जाणार, दिवा लावणार। दिवा लावल्यानंतर घंटानाद व्हायचा आणि घंटानाद ऐकताच सर्वजण आपापल्या घरात देवाला व तुळशीजवळ दिवाबत्ती लावायचे। त्यावेळी गावाची मुख्य देवता म्हणजे जी कोणती ग्रामदेवता असेल त्या देवतेला मोठा मानपान होता, आजही असतोच। ग्रामदेवताला दिवा लावला की त्यानंतर गावात प्रत्येक घराची दिवाबत्ती लागायची। यामागचं कारण असं होतं की ग्रामदेवताची दिवाबत्ती झाली की त्यानंतर राखणदार सोबत फेरफटका मारते ग्रामदेवता, व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते ती तेथे वास करते। कातर वेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जेथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते। म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातर वेळीच बाहेर पडतो। कातर वेळी घुबड दिसला की समजून जायचं लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे, कारण घुबड हा लक्ष्मी मातेचं वाहन आहे। तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकांच्या सखी आहेत, त्या कातरवेळी एकमेकींशी गप्पा मारतात। म्हणून कातरवेळी तुळशीजवळ आपण नक्की दिवा लावला पाहिजे। आणि सध्या चातुर्मास आहे, त्यामुळे चातुर्मासात दररोज विष्णुप्रिया म्हणजेच तुळशीजवळ आपण दररोज दिवा लावायचा आहे। उंबरठ्याजवळ देखील दररोज दिवा लावायचा आहे। तर दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती, उंबरठ्याजवळ दिवा कसा लावावा, याबद्दलची माहिती सांगणारा व्हिडिओ या अगोदर मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। संध्याकाळची दिवे लावण्याची योग्य वेळ म्हणजे संध्याकाळी 6:30 नंतर आपण दिवा लावला पाहिजे। घरातील सुवासिनींनी हा दिवा लावायचा असतो। दिवा लावल्यानंतर
घराचे जे मुख्य दार आहे ते आपण उघडून द्यायचं आहे. हळद कुंकू घेऊन थांबायचं, कारण लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यायचं आणि उंबरठ्यावर आपण हळद कुंकू वाहायचं आहे. आपण एकदा की तुळशी मातेजवळ दिवा लावला की त्यानंतर मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याजवळ देखील दिवा लावायचा, हळदी कुंकू घेऊन दरवाजात थांबायचं, लक्ष्मी मातेला आवाहन द्यायचं, उंबरठ्यावर हळदी कुंकू वाहायचं, देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून द्यावा आणि दोन्ही ठिकाणी दिव्यांना आपण मनोभावे नमस्कार करायचा आहे. तर ही गोष्ट आपल्याला चातुर्मासात देखील दररोज नित्यनियमाने न चुकता करायची आहे. दररोज संध्याकाळी दिवा लावल्यानंतर उंबरठ्यावर हळदी कुंकू अक्षता आपण व्हायचा आहे. सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर 48 मिनिटांच्या काळातील, म्हणजे ज्याला आपण संधिकाल म्हणतो, संधिकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असतो, त्यामुळे त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळात देवाजवळ तसेच अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ दिवा आपण लावला पाहिजे. दिवा लावण्यामुळे अनेक फायदे होतात, जसं की देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार केला तर त्यामुळे घरातील देवतांच्या सात्विक लहरींचं संरक्षण कवच आपल्या घरामध्ये निर्माण होतं. त्यामुळे घरात ज्या काही वाईट शक्ती असतात तर त्या वाईट शक्तींपासून आपल्या कुटुंबाचं रक्षण होतं. देवतेच्या या कृपा कवचामुळे घराचे अन्य संकटांपासून रक्षण व्हायला देखील मदत होते. बदलत्या काळानुसार देवाच्या नित्योपचारात बदल होत असताना आपल्याला बघायला मिळतात. दिवस मोठा होत गेला की सकाळची पूजा लवकर करावी व सायंकाळची उशिरा करावी. दिवस लहान होत गेला की सकाळची पूजा उशिरा करावी आणि सायंकाळची पूजा आपण लवकर करावी. या दोन्ही विभागात दोन्ही वेळेच्या पूजेचे टायमिंग आपण फिक्स ठेवायचे आहे आणि पूजा दिवे लागण आठवणीने करायची आहे. आता जर लवकर दिवस मावळायला लागलाय, भाद्रपद ते माघ हे दिवस लहान असतो म्हणून दिवे लागण लवकर करायची. फाल्गुन ते श्रावण दिवस मोठा असतो. चैत्र वैशाखात तर सायंकाळी 7 वाजताही अंधार पडत नाही, तेव्हा सूर्यास्ताची वेळ झाल्यानंतर दिवे लागण आपण करून द्यायची. दिवा सूर्योदयाआधी आणि सूर्यास्तानंतर लावायचा असतो, म्हणून चातुर्मासात देखील आपण दिवे लागण्याची वेळ झाली, सूर्यास्ताची वेळ झाली की त्यावेळेत तुळशीजवळ दिवा लावायचा आणि दररोज न चुकता उंबरठ्याजवळ देखील दिवा लावायचा आहे. त्यामुळे देवी लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो, लक्ष्मी स्थिर राहते. नुसता दिवा लावायचा नाही तर दिवे लागण झाल्यानंतर आपल्या घराचे जे काही मुख्य प्रवेशद्वार असते ते उघडे करून द्यायचे. भलेही तुम्ही शहरात राहत असाल तर शहरात शक्यतो दरवाजे बंद असतात, पण जो काही लक्ष्मी घरात येण्याचा काळ असतो, दिवे लागणीचा काळ असतो, तेवढ्या वेळेत 10-15 मिनिटे आपल्या घराचे मुख्य दरवाजे उघडे करून द्यायचे, तिथे दिवा लावायचा, तिथे थांबायचं, देवी लक्ष्मीला आपल्या घरात येण्यासाठी आवाहन करायचं, उंबरठ्यावर हळदी कुंकू अक्षता व्हायच्या, म्हणजे देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो. कारण दिवा लागण म्हणजे ती एक प्रकाशाची पूजा आहे, त्या प्रतीचा ऋणानुभव आहे आणि प्रकाशाची पूजा म्हणजेच देवाची पूजा. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.